नमस्कार, मी योगेश कुमार गरुडे क्लासरूम ई लर्निंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. ई म्हणजे इलेक्ट्रिकल. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाचं नाव आहे कम्प्लीट हाऊस वायरिंग, म्हणजेच घरामध्ये वायरिंग कशी केली जाते आणि कोणत्या पद्धतीने केली जाते हे तुम्हाला मी सर्किट डायग्रामद्वारे समजून सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे मी कम्प्लीट हाऊस वायरिंग. तर समोरच्या चार्टमध्ये पाच रूम दाखवलेले आहेत. रूम नंबर एक, रूम नंबर दोन, रूम नंबर तीन, कॉरिडॉर आहे म्हणजे पॅसेज म्हणतो आपण त्याला, वॉशरूम आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता वायरिंग कशी करायची आहे ते तुम्हाला मी सर्किट डायग्रामद्वारे समजून सांगणार आहे. तर कोणत्याही घरामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये आपण जेव्हा वायरिंग करतो तर ती बाहेरून पोलवरून म्हणजे बिल्डिंगच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर पोल आलेला असतो MECB कडून, तर त्या ठिकाणी दोन वायरी असतात, फेज आणि न्यूट्रल. या दोन वायरी आपल्या घरामध्ये जे मीटर लावलेलं असतं तर त्या मीटरवरती यांचं कनेक्शन केलेलं असतं. आता पुढे हे एनर्जी मीटर जे आहे सिंगल फेज एनर्जी मीटर आहे, म्हणजे याच्यामधनं आपल्याला किती युनिट खर्च केले आपण दिवसाला किंवा महिन्याला याचं रीडिंग कळतं आपल्याला. त्याच्यानंतर मीटरच्या बाजूला MCB लावलेला आहे, दोन पोलचा MCB आहे तो. त्याच्यानंतर MCBच्या बाजूला NCCB लावलेला आहे दोन पोलचा. त्याच्यानंतर चार MCB लावले, चार रूमसाठी चार MCB, म्हणजे रूम पहिल्या तीन रूम आहेत, वरच्या तीन रूम आणि खालचा कॉरिडोर, असे चार MCB चार रूमसाठी वापरलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या MCBच्या बाजूला एक न्यूट्रल कनेक्टरचा वापर केलेला आहे. आता या न्यूट्रल कनेक्टरचा वापर कसा केला जातो याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण थोडक्यात तुम्हाला देईल पुढे मी. त्यानंतर प्रत्येक रूममध्ये चार डिस्ट्रीब्युशन बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे तीन रूममध्ये तीन डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि कॉरिडॉरमध्ये एक डिस्ट्रीब्युशन बोर्ड, असं एक कनेक्शन त्याच्यामध्ये म्हणजे बोर्ड लावलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक रूममध्ये दोन लॅम्प लावलेले आहेत, कॉरिडॉरमध्ये दोन लॅम्प लावलेले आहेत. आणि त्याच्यानंतर राहिलेला आहे वॉशरूम, तर वॉशरूममध्ये पण एक लॅम्प लावलेला आहे. त्याच्यापुढे प्रत्येक रूममध्ये एक डिस्ट्रीब्युशन बोर्डवरती स्विच आणि रेग्युलेटर लावलेले आहे. वॉशरूममध्ये पण एक स्विच लावलेला आहे. प्रत्येक तीन रूममध्ये पण तीन सिलिंग फॅन लावलेले आहे आणि फॅनला कंट्रोल करण्यासाठी रेग्युलेटर लावलेला आहे. आता हे सगळं करत असताना याची वायरिंग कशी करायची आता मी तुम्हाला सांगणार, की येणाऱ्या वायरी पहिले कुठे येतात आणि कुठून कुठे जातात ते तुम्हाला मी सांगणार आहे आता आकृतीद्वारे किंवा चित्राद्वारे. तर आता पहिल्यांदा जेव्हा वायरी येते तर बाहेरच्या पोलवर जेव्हा वायर येते तर ती पहिली जाते मीटरला, म्हणजे घरामध्ये जे आपलं एनर्जी मीटर आहे तर त्या एनर्जी मीटरला कनेक्शन केलं जातं आणि ते एनर्जी मीटर सिंगल फेजवरती कार्य करतं. आता एक वायर रेड कलरची तर ती मीटरच्या पहिल्या टर्मिनलला जाईल. आता मीटरला किती टर्मिनल आहेत? चार टर्मिनल आहेत. आता हे दाखवलं एनर्जी मीटर जे आहे तर ते एनर्जी मीटरला चार टर्मिनल आता मार्किंगद्वारे दिसतं आपल्याला, हे दोन टर्मिनल आहेत. या दोन टर्मिनलपैकी एका टर्मिनलला म्हणजे पहिल्या टर्मिनलला रेड फेज आलेला आहे. त्यानंतर न्यूट्रल वायरी की दुसऱ्या टर्मिनलला त्याचा कनेक्शन केलेला असेल किंवा आपण ते कनेक्शन करतो दुसऱ्या टर्मिनलला आणि त्या वायरचा कलर असतो काळा. जनरली रेड म्हणून फेज म्हणून रेड वापरतात आणि न्यूट्रल म्हणून काळा कलर वापरतात, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याच्यानंतर मीटरच्या बाजूला अजून दोन टर्मिनल आहेत, तर ते दोन टर्मिनलचं कनेक्शन आता आपण कसं करणार आहोत तर त्याचं तुम्हाला मी सांगणार आहे आता. आता मीटरचा जो तिसरा पॉईंट आहे म्हणजे न्यूट्रल वायर, ती MCBच्या न्यूट्रल पॉईंटला गेलेली आहे. आता हे झालं न्यूट्रलचं कनेक्शन. त्याच्यानंतर मीटरचा चौथा पॉईंट आहे म्हणजे रेड वायर, तर ती MCBच्या खालच्या पॉईंटला म्हणजे ज्या ठिकाणी फेज सप्लाय दिला जातो तर त्या MCBच्या खालच्या पॉईंटला याचं आपण कनेक्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाहेरून जे पोलवरनं वायरी येतात त्या मीटरमध्ये जातात आणि मीटरवरून ते MCBला जातात, अशा पद्धतीने याचं कनेक्शन केलेलं आहे. त्यानंतर MCBचे जे दोन आउटपुट आहेत तर त्याच्यामधनं आता वायरी आपण काढूया आणि त्याचं पुढे कनेक्शन कसं केलं जातं तर हे तुम्हाला मी दाखवतो आता. आता या MCBमधून रेड वायर निघाली ती MCBच्या किंवा ACBच्या एका पॉईंटला गेली, तसंच MCBमधून एक वायर निघाली किंवा न्यूट्रल वायर निघाली ती MCBच्या न्यूट्रल पॉईंटला गेली. आता अशा पद्धतीने ACBचं किंवा MCBचं कनेक्शन केलं जातं आणि त्यानंतर ACBचा जो खालचा पॉईंट आहे न्यूट्रल पॉईंट तो न्यूट्रल टर्मिनलला दिलेला आहे, म्हणजे आता पिवळ्या कलरची जी पट्टी आहे न्यूट्रल कनेक्टर म्हणून दाखवलेला आहे, तर न्यूट्रल पॉईंट हा न्यूट्रल पट्टीला दिलेला आहे. त्याच्यानंतर MCCBमधून जे आउटगोईंग वायर आहे तर त्याच्यामध्ये एक वायर निघेल आणि पुढचे जे चार MCB आहेत तर त्याच्या प्रत्येक टर्मिनलला कॉमन करून आपण ते फेज कनेक्शन MCBच्या खालच्या पॉईंटला त्याचं कनेक्शन केलेलं आहे. ते झालं कम्प्लीट कनेक्शन, म्हणजे पोलवरनं जेव्हा कनेक्शन येतं तर त्याचं कनेक्शन जे मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतो तर त्याचं कनेक्शन कसं केलं जातं ते हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आता याच्यानंतर जे चार MCB आहेत तर ते चार MCB हे चार रूमसाठी वापरलेले आहेत, म्हणजे एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर रूम आणि कॉरिडोर.
तर त्याच्यामधला जो पहिला एम सी बी आहे हे सांगण्यापूर्वी तुम्हाला, जो आता एम सी बी आहे तर ते एम सी बीचं कनेक्शन जे करतात तर त्याच्यानंतर हा लावलेला आहे एम सी सी बी. तर या एम सी बीचं कनेक्शन करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला ई एस सी बीचं कनेक्शन करायला लागतं, एम सी बीचं कनेक्शन करायला लागतं, आणि त्याच्यानंतर आपल्याला एम सी बीचं कनेक्शन करायला लागतं. अशा पद्धतीने याचं एम सी बीचं कनेक्शन पहिलं आपल्याला करावं लागतं की जेणेकरून एम सी बी पहिला येईल आणि ई एल सी बी सेकंड नंबरला असेल. त्याच्यानंतर जे चार एम सी बी आहेत तर त्या चार एम सी बीची आउट गोईंग जे आहेत ते प्रत्येक रूमला जातील. त्याचं कनेक्शन कसं असतं ते मला मी आता आकृती जाऊ सांगतो तुम्हाला मी. आता इथे एक वॉशरूम पण आहे, कॉरिडॉर तुम्हाला माहितीच आहे. आता हे जी वॉशरूम आहे, वॉशरूमसाठी आपण वेगळ्या डिस्ट्रीब्युशन बोर्ड किंवा वेगळ्या सेपरेट बोर्ड दाखवलेलं नाही आहे. तर त्याचं कनेक्शन कसं करणार, ते कॉरिडॉरच्या बाजूला जो डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे तर त्याच्यामार्फत आपण कनेक्शन करणार आहे वॉशरूमला. आता हे जे चार एम सी बी आहेत, चार एम सी बीमधलं एक जे कनेक्शन आहे त्याच्यामधलं एक आता रेड वायर जी निघेल म्हणजे आउटगोईंग वायर निघेल ते ती जाईल पहिल्यांदा पहिल्या रूम नंबरच्या एका बटनाच्या खालच्या पॉईंटला म्हणजे फेस पॉईंटला. आणि खालचे जे टर्मिनल आहेत ते काय केलं आपण शॉर्ट केलेलं आहे, म्हणजे पहिल्या एम सी बीमधून काय झाले वायर निघून ती खालच्या पॉईंटला शॉर्ट करून सगळ्या बटनांना कॉमन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पहिल्या रूममध्ये बटनाच्या खाली कनेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर बटनाची आउटगोईंग जे आहे त्याचं कनेक्शन कसं करतात आता हे तुम्हाला मी सांगतो. आता त्याच्यामधलं जे पहिलं बटन आहे, दुसरं आहे, तिसरं आहे, चौथं आहे, तर पहिलं बटन सॉकेटसाठी वापरलेलं आहे आणि तीन बटन त्याच्यापैकी एक बटन जे आहे सिलिंग फॅनसाठी आहे आणि दोन बटन हे बल्बसाठी वापरलेले आहे. अशा पद्धतीने याचं कनेक्शन आपण कसं करणार ते तो तुम्हाला दाखवतो. आता जे कर्सर जो आहे त्या कर्सर पण आता एक म्हणजे बटन जे आहे त्या बटनामार्फत आपण सॉकेटला आता आपण कनेक्शन करणार आहे. आता जनरली आपल्याला काय माहिती आहे की आपण सॉकेटच्या उजव्या साईडला फेज असतो म्हणून त्या ठिकाणी आपण आता आपण कनेक्शन करणार. आता या बटनामधून आउटगोईंग वायर निघून ते सॉकेटच्या उजव्या साईडला आपण इथं कनेक्शन केलेलं आहे. नियमाप्रमाणे किंवा आय एस आय नियमाप्रमाणे बी एस आय नियमाप्रमाणे सॉकेटचं कनेक्शन किंवा कुठले फेज कनेक्शन हे उजव्या साईडलाच केलं जातं हे आपल्याला माहीत आहे नियमाप्रमाणे. तर त्या पद्धतीने आपण बटनाची आउटगोईंग वायर काढून ती सॉकेटच्या उजव्या साईडला इथं कनेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर डाव्या साईडला आता कर्सर जो फिरतोय तिकडे न्यूट्रल कनेक्शन केलं जातं आणि जो मोठा पॉईंट आहे तिथं त्या ठिकाणी आर्थिंगचं कनेक्शन केलं जातं हे आपल्याला माहीत आहे. आता जे दुसरं बटन आहे तर त्या बटनामध्ये एक वायर निघून ती आता लॅम्पच्या एका टर्मिनलला जाईल, म्हणजे जो आता उजव्या साईडला जो पहिला लॅम्प आहे आता ही वायर धरून एका लॅम्पला इथे गेलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण बटनाची आउटगोईंग वायर ही लॅम्पच्या एका पॉईंटला दिलेली आहे. तर तसंच एक कनेक्शन म्हणजे तीन नंबरचं जे बटन आहे तर त्या बटनामध्येच वायर काढून ही दुसऱ्या बल्बच्या आपण एका पॉईंटला आपण कनेक्शन करणार आहे. तर आता एक वायर निघेल आणि तिकडून एक कनेक्शन आपण केलेलं आहे बल्बच्या एका पॉईंटला, बल्बच्या एका पॉईंटला ते इथं फेस कनेक्शन पूर्ण केलेलं आहे दोन्ही बल्बचं. त्याच्यानंतर आपण सिलिंग फॅनचं कनेक्शन करतो ते आपण डायरेक्ट करत नाही तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण मध्ये रेग्युलेटर लावतो. तर पहिल्यांदा आउटगोईंग वायर निघाली की रेग्युलेटरच्या एका पॉईंटला गेली, रेग्युलेटरमधून दुसरी वायर निघून ती फॅनच्या एका टर्मिनला आता पुढे जाईल ती. आणि जेव्हा ही वायर पूर्ण होईल आता या रेग्युलेटरमध्ये एक वायर निघेल. आता रेग्युलेटरमध्ये काय असतो हे तर तुम्हाला मी कारण सांगितलं की फॅनला कंट्रोल करण्यासाठी रेग्युलेटर लावलं जातं. आता रेग्युलेटरमध्ये एक वायर काढून ती फॅनच्या एका पॉईंटला गेलेली आहे म्हणजे फेस टर्मिनलला गेलेली आहे. अशा पद्धतीने हे पहिल्या रूमचं फेजचं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. आता पहिल्या रूममध्ये काय झालं फेज कनेक्शन पूर्ण झालेलं आहे पण आपल्याला या ठिकाणी न्यूट्रल द्यायचं बाकी आहे. जोपर्यंत न्यूट्रल कनेक्शन देत नाही तोपर्यंत घरातली मधली वायरिंग पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी मेन जो मुद्दा असतो तो अर्थिंग पॉईंटचा तो पण मुद्दा काय आहे तो तुम्हाला मी सांगेल पुढे. आता आपण पहिल्या रूमचं कनेक्शन केल्यानंतर जी दोन नंबरची रूम आहे तर त्या रूमचं कनेक्शन आपण ह्याच पद्धतीने करणार आहे. ज्या पद्धतीने आपण पहिल्या रूमचं कनेक्शन केलं तर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या रूमचं पण कनेक्शन करणार आहे. सेम बल्ब, सेम फॅन, सेम डिस्ट्रीब्युशन बोर्ड असं त्याचं वरती आपलं चित्र दिसतंय दोन नंबरच्या रूममध्ये. आता दुसऱ्या एम सी बीमधून एक वायर काढून ती बटनाच्या खालच्या पॉईंटला दिलेली आहे, बाकीच्या टर्मिनल आपण शॉर्ट करून ते कॉमन करणार रेड पॉईंटनी. आता हे तुम्हाला माहीत आहे फेजसाठी आपण रेड कलर नेहमी वापरतो नियमाप्रमाणे. आता या बटनामध्ये रेड कलर कॉमन कनेक्शन केलेलं आहे. आता वरचे जे पॉईंट राहतील ते तुम्हाला माहीत सांगितलं जर मी पहिले जेव्हा कनेक्शन करून दाखवलं पहिल्या रूममध्ये तर त्याचप्रमाणे या रूममध्ये आता कनेक्शन येणार आहे. ते आता मग बघूया की पहिल्या रूमप्रमाणे कनेक्शन सेकंड रूममध्ये कसं केलेलं आहे. सेम टू सेम कनेक्शन येणार पहिल्या रूमचं आणि दुसऱ्या रूमचं आणि तिसऱ्या रूमचं. तर त्याच पद्धतीने कनेक्शन आत्ता आपल्याला करायचं आहे. आता पहिल्या पहिल्या रूममधून नाही, पहिल्या स्विचमधून वायर निघाली सॉकेटला गेली, दुसऱ्या स्विचमधून वायर निघाली बल्बला गेली, तिसऱ्या स्विचमधून वायर निघेल ती परत बल्बच्या एका पॉईंटला गेली. अशा पद्धतीने हे कनेक्शन केलेलं आहे. आता राहिलं फॅनचं कनेक्शन. आता फॅनचं कनेक्शन जेव्हा येईल तेव्हा ते रेग्युलेटरमार्फत येणार. आता फॅनमध्ये एक वायर निघाली ती बटनाच्या एका पॉईंटला, सॉरी रेग्युलेटरच्या एका पॉईंटला गेलेली आहे आणि दुसरा पॉईंट रेग्युलेटर जो आहे
तो फॅनच्या एका कोणाला जाईल आणि अशा पद्धतीने फॅनला कंट्रोल करण्यासाठी रेग्युलेटरचा वापर केला जातो हे आपल्याला माहीत आहे. आता अशा पद्धतीने दुसऱ्या रूमचं पण वायरचं फ्रीजचं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. याच पद्धतीने आपल्या तिसऱ्या रूमचं पण आपल्याला कनेक्शन करायचं आहे. यासाठी आपण तिसरा एम सी बी वापरणार, कारण प्रत्येक रूमसाठी आपण काय केलेलं आहे, प्रत्येक एम सी बी आपण वापरलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक रूमसाठी प्रत्येक एम सी बी वेगळा येणार. आता तिसऱ्या एम सी बी मधून वायर जी निघालेली आहे रेड वायर, ती बटणाच्या खालच्या पॉईंटला गेलेली आहे तिसऱ्या रूममध्ये. आता बाकीचे उरलेले तीन जी बटण आहेत त्याला पण आपण काय करणार, एक कॉमन लूप देऊन त्याचं कनेक्शन कॉमन करणार. आता या पद्धतीने कॉमन आपण कनेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर बटणाचा एक पॉईंट जो आहे तो पण सॉकेटच्या एका साईडला म्हणजे उजव्या पॉईंटला दिलेला आहे. बल्बचा कनेक्शन आपण केलेला आहे एका पॉईंटला. दुसरा तीन नंबरचं बटन आहे त्याचं पण कनेक्शन बल्बला केलेलं आहे. चार नंबरचं जे बटन आहे त्याचं कनेक्शन आपलं सेम करायचं जे पहिल्या आणि दुसऱ्या रूममध्ये केलेलं आहे. म्हणजे रेग्युलेटरच्या एका पॉईंटवरनं वायर नाही आउट गोईंग म्हणजे जाणार आणि ते फॅनच्या एका पॉईंटला येणार. अशा पद्धतीने काय केलं, आपण या तिन्ही रूमचं कनेक्शन पूर्ण केलेलं आहे म्हणजे फ्रेज वायर. आता याच्यामध्ये चौथा एम सी बी आहे, 5 एम्पीयरचा असेल किंवा 10 एम्पीयरचा असेल, तर त्याच्यामध्ये जी आउट गोईंग वायर निघून त्याचा कॉरिडॉरमध्ये तो काळ्या कलरचा जो डिस्ट्रीब्युशन बॉक्स लावलेला आहे तर त्याचा बटणाच्या खालच्या पॉईंटला आपण एक त्याची वायर कनेक्शन करणार आणि बाकीचे उरलेले दोन बटणं जी आहेत त्याला आपण काय करणार, कॉमन करणार. हे आपल्याला माहीत आहे. आता आपण हे तिन्ही बटणं कॉमन केलेली आहेत, रेड कलर म्हणजे रेड फेज आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि तीन बटणं जी आहेत तर तीन बटणांपैकी दोन बटणं जी आहेत ती बल्बसाठी यूज करणार आणि एक बटन जी आहे आपण सॉकेटसाठी यूज करणार. तर अशा पद्धतीने आपण त्याचं कनेक्शन करूया. जे आता तीन रूममध्ये आपण कनेक्शन केलं सॉकेटचं, तर त्याच पद्धतीने आपण या सॉकेटमध्ये कनेक्शन करणार आहोत. म्हणजे बटणाची जी आउटगोईंग वायर आहे ती सॉकेटच्या उजव्या साईडला देणार, तर त्या पद्धतीने आपण याचं कनेक्शन आता केलेलं आहे. आणि राहिलं आता दोन बल्ब, तर त्या दोन बल्बचं कनेक्शन आपण या पद्धतीने करणार. त्यात आपलं पुढे आकृतीमध्ये दिसेल. तर त्यापूर्वी सॉकेटला आता आपल्याला काय करायचं, कनेक्शन करायचं, तर ते मी कसं करणार ते पुढे सांगेल तुम्हाला. तर त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रल वायर जोडायची आहे, ते वेगळं कनेक्शन येईल. आता याच्यामध्ये काय केलं, दुसरं बटन जे आहे बल्बला केलं, तिसरं बटन बस बल्बला केलं. आता राहिले वॉशरूम. आता वॉशरूमला आपलं काय केलं, तिथं आपण वेगळ्याचं डिस्ट्रीब्युशन बोर्ड लावलेलं नाही, तर त्याचं कनेक्शन कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. आता वॉशरूममध्ये एक स्विच लावलेलं आहे, तर त्या स्विचला आपण काय करणार, कॉरिडॉरमध्ये जो कॉमन डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे तिकडनं आपण खालच्या पॉईंटमधून वायर काढून ती बटणाच्या इनकमिंगला देणार आणि बटणाच्या आउट गोईंगमधून फेज वायर काढून आपण ती बल्बच्या एका पॉईंटला देणार. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, वॉशरूमचा बल्ब जो आहे तर त्या ठिकाणी आपण हे कनेक्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पाचवी रूममध्ये काय केलं, फेज वायर पूर्ण कनेक्शन केलेलं आहे आणि न्यूट्रल वायरचं कनेक्शन आहे फक्त एम सी बीपर्यंत आणि एम सी सीपर्यंत आलेलं आहे. आता या प्रत्येक रूममध्ये काय केलं आहे की आपल्या न्यूट्रल वायर जोडायची बाकी आहे, कारण जोपर्यंत न्यूट्रल वायर येणार नाही तोपर्यंत सर्किट पूर्ण होणार नाही आणि सर्किट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही घरातले इन्स्ट्रुमेंट चालू होणार नाही. आता न्यूट्रल वायर कशी जोडायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की याचं न्यूट्रल कनेक्शन कसं करावं. आता हे जे एनर्जी मीटर आहे तर त्याच्याबद्दल एक न्यूट्रलचं कनेक्टर आहे, तर तो न्यूट्रल कनेक्टरमध्ये एक पॉईंट आपण काढून तर त्याचं कनेक्शन आपण काय केलं आहे, आता बल्बला दिलेलं म्हणजे पहिल्या रूममध्ये दोन बल्ब आहेत त्याला न्यूट्रलचं कनेक्शन केलेलं आहे. आता राहिलं फॅनचं कनेक्शन. आता फॅनचं कनेक्शन करताना आपण काय करणार, कुठूनही जिथून आपल्याला न्यूट्रल लिंक दिसते किंवा न्यूट्रल वायर दिसते त्याला आपण कनेक्शन करून त्याचं कनेक्शन आपण देऊ शकतो. आता या ठिकाणी फॅनला काय केलं, फक्त फेज वायर जोडलेली, न्यूट्रल वायर जोडलेली नाही. आता काय केलं, वरून आता कॉमन वायर काढून आपण फॅनचं कनेक्शन पूर्ण केलेलं. म्हणजे आत्ता या कंडिशनला फक्त पहिल्या रूमचं फेज आणि न्यूट्रल एवढंच कनेक्शन पूर्ण झालेलं आहे आणि सॉकेटचं न्यूट्रलचा पॉईंट बाकी आहे. कारण जोपर्यंत सॉकेटला न्यूट्रल कनेक्शन जोडत नाही तोपर्यंत बटन जरी चालू केलं तरी सॉकेट चालू होणार नाही, म्हणजे सॉकेटवरती आपण कुठलेही इन्स्ट्रुमेंट जोडलं चालू होणार नाही. आता काय केलं, आपण कॉमन वायर काढून ती सॉकेटला आपण जोडलेली न्यूट्रल वायर. तर अशा पद्धतीने पहिल्या वायरची रूमचं कनेक्शन हे पूर्ण झालेलं आहे, फक्त आर्थिक जोडायची बाकी आहे. तर त्याचं कनेक्शन कसं असतं हे तुम्हाला मी पुढे सांगतो. आता दोन नंबरची रूम आहे, तर त्या दोन नंबरला रूम म्हणजे आपल्याला काय करायचं, न्यूट्रल पट्टीमधून म्हणजे पिवळ्या कलरची न्यूट्रल लिंक आहे तर त्या ठिकाणी आपण न्यूट्रल कॉमन लिंक काढलेली आहे म्हणजे न्यूट्रल वायर काढलेली आहे आणि ती काय केली, फॅनच्या पण एका टर्मिनलला जोडलेली आहे. आता असंच आपल्याला दोन बल्बचं कनेक्शन करायचं आहे, न्यूट्रल वायर जोडली कॉमन करून दोन्ही पॉईंटला गेली. आता याच्यामध्ये राहिलं सॉकेटचं कनेक्शन. सॉकेटचं कनेक्शन मग कशाला आपला जिथून जवळ आपला जवळचा मार्ग आहे तर त्या ठिकाणी आपण याला कनेक्शन द्यायचं सॉकेटला. तर जवळचा मार्ग शोधून आपण काय केले, सॉरी सॉकेटला न्यूट्रल जोडलेली आहे. पण आता राहिली तीन नंबरची रूम. आता तीन नंबर रूमला पण आपण काय केलं, कनेक्टरमार्फत म्हणजे न्यूट्रल कनेक्टरमार्फत आपण न्यूट्रल जोडणार आहे. तर ती पहिली फॅनला जाईल, फॅनला न्यूट्रल कनेक्शन जोडलेलं आहे. आता राहिलं कुठलं, एक सॉकेट आणि दोन बल्ब. जिथून जवळचा मार्ग आपला दिसेल तर त्या ठिकाणी न्यूट्रल वायर आपल्याला जोडायची आहे. तर हा जवळचा मार्ग आपल्याला भेटला म्हणून आपण इथं न्यूट्रल कनेक्शन केलेलं आहे. आता राहिले दोन बल्ब, तर दोन बल्बला पण आता न्यूट्रल कनेक्शन देणार आहे. आता हे सगळ्यांना माहीत आहे की जोपर्यंत फेज आणि न्यूट्रल एकत्र येत नाही तोपर्यंत सर्किट पूर्ण होत नाही. आणि अशा पद्धतीने तिन्ही रूमचं फेज न्यूट्रल कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. आता राहिलं कॉरिडॉर.
आता कॉरिडॉरमध्ये दोन बल्ब आणि एक सॉकेट आहे, तर त्याला पण आपल्याला काय करायचं, न्यूट्रल कनेक्शन द्यायचं आहे. तर त्यासाठी पण आपण न्यूट्रल पट्टीमधून एक काळ्या कलरची न्यूट्रल वायर काढून आपण सॉकेटच्या एका पॉईंटला दिलेलं आहे, म्हणजे न्यूट्रल कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. राहिले दोन बल्ब, आता दोन बल्ब पण काय करणार, आपण जवळचा मार्ग शोधून दोन बल्बला याचं आपण कनेक्शन करणार आणि केलेलं आहे या ठिकाणी. आता राहिला कुठला वॉशरूममधला बल्ब, आता याला न्यूट्रल पट्टी किंवा न्यूट्रल जोडणार कसं, तर बाजूला जे कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरमधला जे कॉमन वायर काढून आपण बल्बच्या एका न्यूट्रल पॉईंटला देणार आहे. तर अशा पद्धतीने हे पाचवी रूमचं फेज आणि न्यूट्रल यांचं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे, पण काय काय ठिकाणी न्यूट्रल वायर जोडायची बाकी आहे, सॉरी न्यूट्रल वायर जोडलेली आहे, आपलं आर्थिंग कनेक्शन जोडायचं बाकी आहे. तर आर्थिंगचं कनेक्शन कसं करायचं ते आता आपल्याला आकृतीमध्ये काढून दाखवतो. आता ही हिरव्या कलरची न्यूट्रल वायर निघून काय केली, आर्थिंगच्या वरच्या पॉईंटला गेलेली आहे, आणि आर्थिंगचा पॉईंट हा नेहमी जाडा असतो. आणि त्या पद्धतीने तिसऱ्या रूममध्ये कनेक्शन केलेलं आहे आर्थिंगचं. त्याच्यानंतर एक नंबरची रूम आहे, दोन नंबरची रूम आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला आर्थिंगचा पॉईंट मोठा दिसतो, तर त्या ठिकाणी आपलं आर्थिंगचं कनेक्शन करायचं आहे. तर पहिल्या रूममध्ये आपण कनेक्शन केलं, थर्ड रूममध्ये कनेक्शन केलेलं आहे, दोन नंबरच्या रूमला पण आपण काय केलं, आर्थिंगचं कनेक्शन केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपला जवळचा मार्ग दिसतो त्या ठिकाणी आपल्याला कनेक्शन करायचं. तर अशा पद्धतीने काय केलं, आर्थिंगचं कनेक्शन पूर्ण केलेलं आपण तिन्ही रूममध्ये. त्याच्यानंतर चौथा रूम जो आहे म्हणजे कॉरिडॉर, याला पण आपण जवळचा मार्ग शोधून न्यूट्रल सॉरी आर्थिंगचा पॉईंट शोधून आपण आर्थिंगचं कनेक्शन चौथ्या रूममध्ये म्हणजे कॉरिडॉरमध्ये केलेलं आहे अशा पद्धतीने. ते झालं पाचवी रूमचं कनेक्शन, म्हणजे फेज न्यूट्रल आणि आर्थिंग. तर अशा पद्धतीने कनेक्शन केलं जातं, अशा पद्धतीने हाऊस वायरिंग केली जाते. तर हाऊस वायरिंग करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की फेज न्यूट्रल आणि आर्थिंग या तीन वायरी घरामध्ये येतात, आणि अशा पद्धतीने हाऊस वायरिंग पूर्ण केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्किट डायग्रामद्वारे हाऊस वायरिंगचं कनेक्शन समजून सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्किट डायग्राम समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.